एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर मध्ये घडली आहे। या घटनेमुळे लहान मुलांमध्ये प्रचंड धास्ती आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। एका 7 वर्षाच्या मुलाचा पतंग उडवताना विहिरीत पडून मृत्यू झालाय। आपल्या सोबत खेळणारा मित्र क्षणात आपल्या आयुष्यातून नाहीसा होतो हा धक्का पचवूनच त्यांना जड जातंय। सिन्नर मधल्या यशवंतनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे। प्रज्वल पांडुरंग आव्हाड हा मुलगा आपल्या मित्रांसोबत पतंग उडवत होता। अगदी चांगल्या पद्धतीने त्याचा खेळ रंगला होता। मित्रांचे पतंग मस्त हवेत उडत होते। प्रज्वलने देखील आपलं पतंग उडवणं सुरुवात केली। तितक्यात काय झालं कुणालाच कळलं नाही। प्रज्वलने पतंग पकडण्यासाठी देहभान विसरून धाव घेतली। त्यात त्याचा तोल जाऊन तो विहिरीत कोसळला। या विहिरीत 2 परस पाणी होते। प्रज्वलला पोहता येत नव्हतं, त्याच्यासोबत कोणतेही लहान मुलांना पोहता येत नव्हतं। त्यांनी आरडाओरडा केला। थोड्याच वेळात परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, मात्र 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं। प्रज्वलचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय।